आकडेवारी नुसार जगात 3% व्यक्ति हा कैंसर ने ग्रस्त आहे आणि त्यातही भारतासारखे विकसनशील देशात त्याचे प्रमाण 10% म्हणजे प्रत्येक 100 व्यक्ति मागे 10 व्यक्ति या विविध प्रकारच्या कैंसर ने ग्रस्त आहे। नमस्कार, मी डॉक्टर चारुशीला घोंगडे, आहार तज्ञ। आज 4 फेब्रुवारी जागतिक कैंसर दिवस। प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर दैन क्युअर, याप्रमाणे आपण कैंसर सारख्या आजाराचाही प्रतिबंध करू शकतो। त्यासाठी काही महत्त्वाच्या सोप्या 5 उपाययोजना या ठिकाणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वात पहिली महत्त्वाची उपाययोजना म्हणजे शरीर अल्कलाइन ठेवणे। ऍसिडिक एनवायरमेंट मध्ये कॅन्सर पेशींची झपाट्याने वाढ होत असते, त्यामुळे शरीर अल्कलाइन ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात ताजी फळे व भाज्यांचं सेवन करणं आवश्यक आहे। वर्ल्ड रिसर्च फंड नुसार ज्या व्यक्तीच्या आहारात भाज्या व फळे यांचं भरपूर प्रमाण असतं अशा व्यक्तींना कॅन्सरचा 40-60% कमी धोका असतो। शिवाय भाज्या आणि फळांपासून आपल्याला विविध प्रकारचे फायटो न्यूट्रियंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात, जे फ्री रॅडिकल्स पासून होणारं शरीराचं डॅमेज किंवा नुकसान कमी करण्यासाठी मदत करत असतात। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लठ्ठपणा, ओबेसिटी, स्थूलता, इतर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस प्रमाणेच कॅन्सर सारख्या आजाराचं मूळ स्थान हे लठ्ठपणा असू शकतं। लठ्ठपणामुळे बऱ्याचशा कॅन्सर्सला आमंत्रण मिळू शकतं, त्यामुळे उंचीच्या प्रमाणात वजन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा, ताणतणावाचे व्यवस्थापन। आजच्या लाईफस्टाईलचा ताणतणाव हा जरी अविभाज्य घटक असला तरी त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्वाचे झालेले आहे। ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन सारख्या टेक्निकचा अवलंब आपण करू शकतो आणि हे बऱ्याचशा स्टडीज मधून सिद्ध झालं आहे की योगा आणि प्राणायाम याच्या मदतीने आपण कॅन्सर सारख्या आजारावर प्रतिबंध तर करू शकतो पण मात सुद्धा मिळवू शकतो, त्यामुळे या टेक्निकचा अवलंब नक्कीच करणं गरजेचं आहे। चौथा महत्वाचा आणि अत्यंत आवश्यक असा मुद्दा म्हणजे प्रक्रिया केलेल्या पदार्थांचं सेवन कमी करणे किंवा बंद करणे, कारण प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात, आर्टिफिशियल कलर्स त्यामध्ये ऍड केलेले असतात, फ्लेवर एनहान्स करण्यासाठी काही केमिकल्स ऍड केलेले असतात जे कार्सिनोजेनिक असतात। कार्सिनोजेनिक म्हणजे ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका हा वाढतो, त्यामुळे असे पदार्थ कमी करणं किंवा बंद करणं हे शरीराच्या आरोग्यासाठी आणि कॅन्सर सारख्या आजाराला शरीरापासून लांब ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरू शकतं। शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि जो कॅन्सरचं सगळ्यात मूळ कारण आहे ते म्हणजे अंमली पदार्थ, टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल यासारख्या पदार्थांचं व्यसन कमी करणं किंवा त्यापासून लांब राहणं। स्मोकिंगमुळे स्मोकर जो असतो त्याला तर कॅन्सरचा धोका असतोच, पण पॅसिव्ह स्मोकर्स जे म्हणजे ज्या व्यक्ती ज्या स्मोकिंग न करताही त्या स्मोकर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये दीर्घकाळ असतात अशा व्यक्तींनाही कॅन्सरचा धोका हा कैकपटीने जास्त असतो, त्यामुळे अंमली पदार्थापासून स्मोकिंगपासून लांब राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे। या सोप्या गोष्टींचा अवलंब केला तर तुम्ही कॅन्सर सोबतच इतरही अनेक आजारांपासून लांब राहू शकतात। आणि आज सगळ्यात जाता जाता मी एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज जी ज्यूस मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते बऱ्याचशा कॅन्सर रुग्णांमध्ये रिकव्हरीसाठी अगदी छान काम करते आणि कॅन्सर प्रिव्हेंशन सोबत इतरही आजार आपल्या शरीरापासून लांब ठेवण्याचं, आपलं शरीर बेसिकली अल्कलाइन ठेवण्याचं काम ही ज्यूस करणार आहे। चला तर मग आपण याची रेसिपी पटकन बघून घेऊयात। आहाराच्या योग्य नियोजनासोबतच हे अल्कलायझिंग ड्रिंक कॅन्सर प्रिव्हेंशनचे कार्य उत्तमरित्या करते। यासाठी आपण गवांकूर वापरणार आहोत, ज्याला व्हीट ग्रास असेही म्हणतात। माझ्या किचन गार्डन मधून मी व्हीट ग्रास घेतला आहे, मूठभर व्हीट ग्रास या ठिकाणी आपण वापरणार आहोत। थोडा गवती चहा आणि निंबू, 30 ml पाणी ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे। मिक्सरच्या छोट्या भांड्यात व्हीट ग्रास, गवती चहा आणि पाणी एकत्र करून हे छान ब्लेंड करून घ्यायचंय। या ठिकाणी गवती चहा हा फक्त मी फ्लेवर एनहान्स करण्यासाठी वापरला आहे, कारण व्हीट ग्रास ज्यूसला स्वतःचा असा काही फ्लेवर नसतो, त्यामुळे गवती चहामुळे एक छान फ्लेवर त्याला प्राप्त होतो। हे ब्लेंड झाल्यानंतर आपण हे गाळून घेऊयात आणि हे पिण्यासाठी अगदी तयार आहे। आपल्याला फक्त 30 ml चा शॉट प्यायचा आहे। यात निंबू स्क्वीज करते आहे आणि हे पिण्यासाठी तयार। याला आपण ग्रीन ब्लड असे सुद्धा म्हटले जाते, कारण यामध्ये क्लोरोफिल चे प्रमाण हे भरपूर आहे, जे हिमोग्लोबिनची स्ट्रक्चरली खूप साधर्म्य दाखवते, त्यामुळे शरीराच्या सर्व पेशींना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय होऊन पेशींचे
कार्य सुधारत असते.